சார், சென்னையில் ஹெலிகாப்டர் ஷாட்னா எல்லா பசங்களுக்கும் தெரியும். சென்னையில் பிரத்யேக் முல்கா மார்த்தோ ஹெலிகாப்டர் வாலி சிக்ஸர் काश्मीर फाइल्स चित्रपटाची चर्चा आहे. त्यातच हा चित्रपट करमुक्त करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही होत आहेत. असंच काहीसा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांच्या बाबतीत घडलंय. नेमकं काय प्रकरण आहे पाहूया. द काश्मीर फाइल्स चित्रपट सध्या वेगवेगळ्या कारणांना चर्चेत आहे. हा चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्ली विधानसभेत भाजपवर निशाणा साधला. द काश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करण्याऐवजी यूट्यूबवर टाकण्याचं आवाहन करताना त्यावर उपहासात्मक भाष्यही केलं. कॅरे काश्मीर फाइल्स टॅक्स फ्री करो, अरे यूट्यूब पे डाल दो, फ्री फ्री हो जाएगी. टैक्स फ्री क्यों करा रहे हो? इतना ही तुमको शौक है, विवेक अग्निहोत्री को बोलो यूट्यूब पे डाल देगा, सारी पिक्चर फ्री है, सारे जने देख लेंगे एक दिन के अंदर, टैक्स फ्री की क्या जरूरत है? अरविंद केजरीवालांच्या या विधानावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी प्रत्युत्तर दिलंय. ट्विट करत मुख्यमंत्री सावंत म्हणालेत, दिल्ली सरकारनं या आधी काही चित्रपट टॅक्स फ्री केलेत, मात्र ह्या चित्रपटाबाबत वेगळी भूमिका घेतली आहे. उलट त्यावर उपहासात्मक टिप्पणी करत त्या घटनेच्या पीडितांच्या दुःखावर मीठ चोळलंय. केजरीवालांनी केलेलं विधान अमानवीय आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून अत्याचार सहन करणाऱ्यांचा अपमान करणार आहे. 1990 दशकात काश्मीरी पंडितांवर झालेले अत्याचार, त्यांना दिलेला त्रास किंवा काही पंडित काश्मीर सोडून गेले तर काहींची हत्या झाली याविषयी बरंच बोललं जातंय. तर आतापर्यंत ह्या मागे झाकून ठेवलेलं सत्य ह्या चित्रपटांतून दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही केला जातोय. मुळात या चित्रपटावरून देशभरात राजकारण सुरू असल्यानं हा चित्रपट आणखीन चर्चेत आलाय. त्यात केजरीवाल आणि डॉक्टर प्रमोद सावंत यांचा अध्यायही आता जोडला गेलाय. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी.